लांबलेल्या पावसामुळे भात लावणीची कामे देखील यंदा उशिरा सुरू झाली आहेत. मागील 2 दिवसांपासून तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने भात लागवणीची कामे सुरू झाली आहेत. तसेच 70% लावणीची कामे पूर्ण झाली असून काही शेतकऱ्यांनी पारंपरिक भात लागवडीपेक्षा आधुनिक पद्धतीने भात लागवड करण्यावर भर दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. उरण तालुका हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे. या तालुक्यातील बहुतांश लोक हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी भात शेतीबरोबर मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. चिरनेर आणि चांजे जिल्हा परिषद मतदारसंघातील गावातील बहुतांश शेतकरी हे आजही आपल्या पारंपरिक भात शेती आणि मासेमारीचा व्यवसाय करत आहेत. यावर्षी जून महिना कोरडा गेल्याने भात पेरणीबरोबर भात लावणीची कामे खोळंबली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार सुरुवात केल्याने भाताची रोपे बहरली असल्याने शेतकऱ्यांनी भात नांगरणीबरोबर भात लावणीच्या कामाला सुरुवात केल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळत असून जवळजवळ 70% लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.